आज आपण वन स्टॉप सेंटर ही जी कन्सेप्ट आहे ती साधारणपणे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती उषा मेहरा यांनी एका जजमेंटमध्ये त्यांची निरीक्षणं नोंदवली होती. तर त्या निरीक्षणामध्ये एखाद्या पीडितेला मानसिक आणि शारीरिक जर इमिजिएट रिलीफ पाहिजे असेल तर त्यासाठी एका छताखाली सगळ्या ज्या रेमेडीज आहेत त्या तिला मिळाव्या, इकडं तिकडं भटकायची, तिला ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये जायची वेळ येऊ नये, यासाठी एका छताखाली या सगळ्या स्कीम्स किंवा योजना आणाव्या, अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं होतं. आणि त्या निरीक्षणावरून त्या काळचं केंद्र सरकार यांनी 2015 साली वन स्टॉप सेंटरची मोहीम महिला आणि बालकल्याण विभागामार्फत राबवण्याचा निर्णय घेतला आणि सखी या नावानं वन स्टॉप सेंटर देशभरामध्ये सुरू केलं. यामध्ये 2017 साली आपल्या मुंबईमध्ये केईएम रुग्णालयामध्ये वन स्टॉप सेंटरची स्थापना झाली. आणि आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 11 जिल्ह्यांमध्ये हे सखी नावाचं वन स्टॉप सेंटर चालू आहे. त्यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, त्यानंतर बीड, असे 11, नांदेड, त्यानंतर पुणे, अशा 11 जिल्ह्यांमध्ये वन स्टॉप सेंटरची स्कीम चालू आहे. आता ही जी वन स्टॉप सेंटरची स्कीम आहे ती निर्भया फंड जे आहेत, जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे ज्या पीडिता आहेत त्यांचं रिहॅबिलिटेशन व्हावं म्हणून हा जो निर्भया फंड आहे, अत्याचारग्रस्त ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा फंड विशेषतः करून युटिलाइज केला जातो. तर या निर्भया फंडामधून याचा सगळा खर्च केला जातो. आणि यामध्ये कुठल्या कुठल्या महिलांना याचा बेनिफिट मिळतो, तर ज्या घरगुती हिंसाचारा बळी पडलेले आहेत, मेजॉरिटी या वन स्टॉप सेंटरचा फायदा घरगुती हिंसाचार करणाऱ्या बळी पडणाऱ्या महिलांनाच जास्त या महाराष्ट्रामध्ये उपयोगाला येत आहेत. त्यानंतर ज्यांच्यावर ॲसिड हल्ले झालेले आहेत, ॲसिड हल्ल्यांनी बळी पडलेले आहेत, ज्या बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुली आहेत म्हणजे पोक्सो ॲक्ट मधल्या वगैरे, ज्या रेप म्हणजे बलात्कार 376 ला बळी पडलेल्या मुली आहेत, त्यानंतर भ्रूण हत्या पीडित ज्या आहेत त्या मुली, हुंडाबळीला बळी पडलेल्या मुली, अशा आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या मुली किंवा मालमत्तेतून बेदखल केलेल्या मुली बायका, अशांना याचा वन स्टॉप सेंटरचा फायदा मिळवता येतो. आता यामध्ये अनेक सुविधा आहेत. त्यामध्ये जर एखादी पीडिता तिच्यावर अन्याय अत्याचार झाला तर तिला इमिजिएट कुठं बाहेर पडायचं हे माहिती नसतं, कोणाचं बॅकअप नसतं, त्यामुळे त्या स्वतःच एकट्या आयसोलेशनमध्ये पडून राहतात. तर असं होऊ नये म्हणून त्यांची काही वेळेला बेदखल, त्यांना कौटुंबिक हिंसाचारामध्ये तर बेदखल केलं जातं, घरातून बाहेर काढलं जातं, बलात्काराच्या गुन्ह्यात सुद्धा आमची बदनामी होईल म्हणून कित्येक वेळा लोक घरातली लोक सुद्धा त्यांना आसरा शेल्टर देत नाहीत. मग अशा वेळेला त्यांना इमिजिएट 5-7 दिवसाची सुविधा राहण्याची म्हणजे त्यांना शेल्टर मिळावं म्हणून किंवा कायमस्वरूपी जर राहायची त्यांची सोय करायची असेल तर त्यांच्यासाठी शेल्टर होम अवेलेबल करून देणं, त्यानंतर FIR म्हणजे पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी मदत करणं हे वन स्टॉप सेंटरचं काम आहे. त्यानंतर तात्काळ त्यांना मेडिकल ॲम्युनिटीज पुरवणं, त्यानंतर जे लागेल ते सहकार्य त्यांना देणं, त्यांना सायकियाट्रिस्टची गरज पडली, मानसोपचार तज्ज्ञांची गरज पडली तर ती सुविधा इमिजिएट उपलब्ध करून देणं, त्यानंतर काउन्सिलिंग करणं त्यांचं हे सुद्धा फार समुपदेशन करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या उपाययोजना त्यांना एका छताखाली मिळाव्या म्हणून हे सखी वन स्टॉप सेंटर काम करतं. हे विशेषतः काही ठिकाणी हे जे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये असतं, काही ठिकाणी ॲफिलेटेड SP ऑफिसला ॲफिलेटेड सखी वन स्टॉप सेंटर असतं. अशा जिथे जागा अवेलेबल आहे तिथं त्यांच्या स्पेशल इमारती असाव्या, निर्भया फंडातून उपाययोजना करावी, अशा प्रकारचं तरतूद आहे. परंतु काही ठिकाणी त्याचं रेंट बेसिसवर त्या इमारती आहेत. आता
हे जे वन स्टॉप सेंटर आहे ते सेंटर त्याची रेग्युलेटरी बॉडी का कोण असते, तर जिल्हा स्तरावर याची रेग्युलेटरी बॉडी फॉर्म करता येते. त्यामध्ये कलेक्टर हे या वन स्टॉप सेंटरचे अध्यक्ष असतात. त्यानंतर कोर्ट न्यायालयातलं विधी सेवा प्राधिकरण असतं, जे याच महिलांसाठी पीडितांसाठी लीगल एड पुरवण्यासाठी मदत करतं. तर ती लीगल एड म्हणजे विधी सेवा प्राधिकरण हे त्याचे समितीचे सदस्य असतात. त्यानंतर पोलीस अधीक्षक असतात. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे सभापती असतात ते पण ह्याचे सदस्य असतात. त्यानंतर जिल्हा संरक्षण अधिकारी असतात आणि तीन अशासकीय सदस्य यामध्ये घेतलेले असतात, म्हणजे सोशल वर्कर्स वगैरे असं असतं. आता ह्या वन स्टॉप सेंटरचा बेनिफिट आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतला जातोय का, तर ते जिल्हा वाईज जर आपण जर पाहिलं तर माझ्या वाचनात असं आलेलं आहे की नाशिकचं जर आपण उदाहरण घेलं तर 67-68 महिलांनी याचा बेनिफिट घेतल्याचं आढळून माझ्या वाचनात आलेलं आहे. परंतु अवेअरनेस जोपर्यंत होत नाही, जसं शेकडोनी महिलांच्या संरक्षणासाठी आणि महिलांना आत्मनिर्भरतेने आणि निर्भयपणे जगता यावे म्हणून आपल्या देशामध्ये IPC 1865 इंग्रजांनी कायदे केले, त्यामध्ये सुद्धा सगळं महिलांच्या संरक्षणासाठीचे कायदे जसं की 509 असेल, 354 असेल, 376 असेल, हे त्या काळामध्ये घातलं होतं. 498 असेल, 304 B हुंडाबळीचं असेल, 306 असेल, हे सगळं त्या काळात घातलं होतं. तरी पण आपल्याकडे हे जे क्राईम्स आहेत, क्राईम अगेन्स्ट वुमन वुमन्स आहेत, किंवा यामध्ये जो व्हॉइस अगेन्स्ट व्हायलन्स रेज करायचा असतो तो कमी प्रमाणात का होतो, याच्यावर सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. तर मी असं म्हणेल की आपण अवेअरनेसला कमी पडतो, जनजागृतीला कमी पडतो. म्हणजे मला वाटतंय वन स्टॉप सेंटर जर बीड जिल्ह्यात आहे किंवा औरंगाबादमध्ये आहे, हे जर औरंगाबादच्या, बीडच्या, नाशिकच्या, ठाण्याच्या महिलांनाच माहिती नसेल, ज्या अग्रीव्ड आहेत त्यांनाच माहिती नसेल, तर त्याचा बेनिफिट त्यांनी कसा घ्यायचा. म्हणून माझं असं मत आहे की प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग होणं हे फार महत्त्वाचं असतं. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी सखी वन स्टॉप सेंटरचे ST स्टँडवर वगैरे त्याच्या जाहिराती असतात व्हायटल एरियाजवर, परंतु त्याच्याकडे कोणी एवढं कॉन्सन्ट्रेट करत नाही, कोणी वाचत नाही. आणि जी मुलगी किंवा महिला त्याला बळी पडते किंवा जिला त्याची गरज असते, जी निडी वुमन असते, तिला ह्या स्कीम्स आहेत किंवा वन स्टॉप सेंटर आहे हे माहितीच नसतं. म्हणून मला वाटतं आपल्यासारख्या आमच्यासारख्या रिस्पॉन्सिबल वुमनचं सुद्धा हे काम आहे की याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं. आणि ज्यावेळी आपल्याकडे एखादी पीडिता येते त्यावेळी तिला वन स्टॉप सेंटरचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं. मी माझं उदाहरण देते, बीडमध्ये आमच्या SP ऑफिसला अफिलेटेड सखी वन स्टॉप सेंटर आहे, एक खिडकी योजना आहे. तर तिथं मी बऱ्याच वेळा महिलांना नेते, मग त्यांचं मेडिकल करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं केल्या जातात. परंतु ते आपण सांगावं लागतं त्यांना, तिथल्या सगळ्या सदस्यांना, की बाबा तुम्ही वन स्टॉप सेंटरचा फायदा या पीडितेला का देत नाही. मेजॉरिटी रुरल एरियातल्या ज्या महिला आणि मुली असतात त्यांच्या पालकांना, त्यांचे जे गार्डियन असतात त्यांना, किंवा जे इनिशिएटिव्ह घेतात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पोलीस यंत्रणेमार्फत किंवा आरोग्य यंत्रणेमार्फत किंवा कायदेशीर सुविधा सुद्धा त्यामध्ये FIR दाखल करणं किंवा वकील लावून देणं, त्यांना लॉ ऑफिसरकडून गायडन्स घेणं, लॉ ऑफिसरचे ओपिनियन घेणं वगैरे, ह्या सुद्धा या वन स्टॉप सेंटरमध्ये सुविधा आहेत. तर हे सगळं मला वाटतं जे जबाबदार नागरिक आहेत समाजातले त्यांनी त्याचा अवेअरनेस वाढवणं, आणि आपल्याला माहिती आहे तर ती त्याची माउथ पब्लिसिटी करणं हे सुद्धा मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं सगळ्या जागरूक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वन स्टॉप सेंटर हे अवेलेबल आहेत 11 जिल्ह्यांमध्ये हे सांगितलं पाहिजे. आणि मला वाटतं केवळ 11 जिल्ह्यांमध्येच नाही तर 36 च्या 36 जिल्ह्यांमध्ये वन स्टॉप सेंटरचं फॉर्मेशन करणं महिला आणि बालकल्याण विभागाचं मला वाटतं ती एक ड्युटी आणि फार गरजेचं आहे. कारण आपण जर रेशिओ पाहिला तर क्राईम अगेन्स्ट वुमनचा रेशिओ वाढत चालला आहे आणि व्हॉइस अगेन्स्ट व्हायलन्स ही आता वाढत चाललेला आहे. बऱ्याच महिला आता मुली फ्रंट फुटवर येऊन तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु काही काही वेळेला त्यांचा आवाज दडपला जातो, ऐकला जात नाही. काही वेळेला
त्यांना हेल्पिंग हँड कमी पडतात, म्हणून त्या निराश होऊन उदास होऊन योग्य वेळेला योग्य त्यांना मदत मिळत नाही. मग ती काउन्सिलिंगची असेल, न्याय प्रक्रियेची असेल, आरोग्य सुविधेची असेल, किंवा त्यांचं शेल्टर किंवा राहण्याची सुविधा असेल, मग त्या एकाकी पडतात आणि मग हे सगळं सोडून देऊन नैराश्यात जातात. तर अशा वेळेला मला वाटतं या वन स्टॉप सेंटरचा फायदा त्यांना मिळावा, यासाठी जे या समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी यांची पण ड्युटी आहे, आणि जे सदस्य आहेत पोलीस अधीक्षक असतील, विधी सेवा प्राधिकरण असेल, संरक्षण अधिकारी असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यांनी हे ग्रामपंचायत लेवलला, ग्रासरूट लेवलला, ग्रामसभांमध्ये सुद्धा मला वाटतं हे सांगितलं पाहिजे की अशा अशी वन स्टॉप सेंटर आहेत, म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना त्याचा बेनिफिट मिळेल असं मला इथं प्राधान्याने वाटतंय. अवेअरनेस महत्त्वाचा आहे कुठल्याही स्कीमचा, आणि तो अवेअरनेस चला तुम्ही आणि आम्ही मिळून समाजामध्ये याची जागृती करूया, आणि ज्या महिला आणि मुली पीडित आहेत त्यांच्यापर्यंत हे वन स्टॉप सेंटर गेलं पाहिजे. जसं आपण सगळ्या योजना दारी, म्हणजे लोकांच्या दारी जाव्या यासाठी प्रयत्न करतो, तसंच मला वाटतं सखी वन स्टॉप सेंटर हे सुद्धा पीडितेच्या दारापर्यंत गेलं पाहिजे, यासाठी शासन स्तरावर, प्रशासन स्तरावर आणि समाजातून काहीतरी झालं पाहिजे असं मला वाटतं.